नमस्कार मंडळी, कुकिंग टिकीट मराठीमध्ये सर्वांचे स्वागत। मस्त धोधो अशा पावसामध्ये कुरकुरीत अशी कांदा भजी झालीच पाहिजे। तर आज आपण गाडीवरची कुरकुरीत अशी कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी पाहायला। कांदा भजी म्हटली की सुरुवात करणार आहोत कांद्यापासूनच। तर दोन मध्यम आकाराचे मी इथे कांदे घेतलेले आहेत। साधारण 200 ग्रामचे हे दोन कांदे आहेत। दोन पद्धतीने मी तुम्हाला कांदे पटकन आणि अगदी पातळ कसे कापायचे सांगणार आहे। अशा प्रकारे देठा कडसा आणि वरचा भाग कापून घ्यायचा आहे आणि मध्यभागी असलेला हा पिवळसर कडक भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे काढल्याने जेव्हा आपण कांदे पातळ पद्धतीने कापतो ते मस्त मोकळे होतात। वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम सहज अशा सुरीने आपण हे कांदे कापणार आहोत। अशा प्रकारे सुरीने आपण हे पातळ पातळ कापून घेणार आहोत। तुम्हाला ही पद्धत सोपी वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारेही कांदे कापू शकता। आणखीन एका पद्धतीने कांदा कसा पातळ आणि झटपट कापायचा आपण बघणार आहोत। अशा प्रकारे बटाट्याचं स्लायसर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतं, म्हणजे बटाट्याचं आपण साल काढतो, त्यानेसुद्धा अशा प्रकारे पातळ आणि झटपट आपल्याला कांद्याचे स्लायसेस करता येतात। मस्त पातळ आणि मस्त झटपट असे हे कांदे आपल्याला स्लाइस करून मिळतात। तर इथे अशा प्रकारे बटाट्याच्या सालनीने मी अशा प्रकारे पातळ पातळ सगळ्या कांद्याचे स्लाइसेस करून घेतलेले आहेत। मस्त पातळ आणि कांदा मोकळाही छान झालेला आहे। आता हा कांदा एका बाऊलमध्ये आपण आता काढून घेणार आहोत। तर इथे अशा प्रकारे एका बाऊलमध्ये मी कांदा काढून घेतलेला आहे। तर झटपट असा कांदा पातळ कसा कापायचा आपण पाहिलेला आहे। त्यानंतर मी इथे एक लहान चमचा भरून मीठ घेतलेलं आहे। सर्वप्रथम कांदा कापल्यानंतर त्याला मीठ लावून अशा प्रकारे थोडंसं कुसकरून घ्यायचं आहे, कारण मीठ लावल्याने कांद्याला आपसुकच पाणी सुटतं आणि याच पाण्यामध्ये आपण हे सगळं पीठ भिजवणार आहोत। एकही पाण्याचा थेंब न घालता ही भजी आपण बनवणार आहोत। मीठ लावल्यानंतर 1 मिनिट आपल्याला हा कांदा अशा प्रकारे कुसकरून घ्यायचा आहे, म्हणजे जितकं आपण कांदा कुसकरू त्याला मस्त मॉइश्चर येईल आणि या मॉइश्चरमध्येच आपण भज्यांचं पीठ भिजवणार आहोत। मस्त कांदासुद्धा थोडासा नरम झालेला आहे आणि मस्त मोकळाही झालेला आहे, याला छान पाणीही सुटलेलं आहे। आता या कांद्यामध्ये आपण काही जिन्नसं ॲड करणार आहोत। तर सर्वप्रथम 1/2 चमचा हळद पावडर घ्यायची आहे, त्यानंतर 1/2 चमचा ओवा अशा प्रकारे हातावर थोडासा कुसकरून घ्यायचा आहे, म्हणजे ओव्याचा फ्लेवर मस्त भज्यांमध्ये येतो। त्यानंतर मी इथे 1/2 चमचा लाल तिखट वापरलेला आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, मुठभर घ्यायची आहे आपल्याला कोथिंबीर। कोथिंबीर टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातली तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर मी इथे 1 चमचा तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे, जाड किंवा बारीक कुठलाही चालणार आहे। तांदूळ आणि रव्यामुळे आपल्या या भजीला मस्त कुरकुरीतपणा येतो। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही 2 चमचे रवा वापरू शकता, किंवा रवा नसेल तर 2 चमचे तांदूळाचं पीठ वापरू शकता। सगळी जिन्नसं घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्याला हे सगळे मसाले लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मिठाच्याच मॉइश्चरमध्ये हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यापैकी आपण बघूया किती लागतं आहे। इथे मी सर्वप्रथम 4 चमचे बेसन वापरलेलं आहे। जसं लागेल तसं आपल्याला इथे बेसन वापरायचं आहे, याचं काही माप नाही बेसनचं, जसं लागेल तसं आपल्याला इथे मिक्स करायचं आहे। थोडं थोडं बेसन घालून अशा प्रकारे आपल्याला याचा थोडासा गोळा करून घ्यायचा आहे। बेसन एकदम घालायचं नाही, जसं लागेल तसं आपल्याला इथे बेसन वापरायचं आहे। पुन्हा मी 1 चमचा 2 चमचा बेसन वापरलेलं आहे, म्हणजे टोटली अगोदर आपण 4 चमचे आणि नंतर 2 चमचे असं बेसन वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार बेसन वापरू शकता, गरजेनुसार आपल्याला बेसन वापरायचं आहे। तर थोडंसं आणखीन बेसन मी इथे वापरणार आहे। पुन्हा मी इथे 2 ते 3 चमचे बेसन वापरलेलं आहे। तर मी इथे पूर्ण 1 वाटी बेसन वापरलेलं आहे, म्हणजे साधारण 200 ग्राम कांद्यासाठी 100 ग्राम बेसन वापरलेलं आहे। अशा प्रकारे बेसन घालून, थोडं थोडं बेसन घालून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। पाण्याचा एक थेंबही न घालता आपण ही कांदा भजी बनवलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही टेक्स्चर बघू शकता।
पिठाचं अशा प्रकारे थोडंसं फ्लोइंग असं आपल्याला टेक्स्चर हवा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे मी हे पीठ भिजवलेलं आहे। अशा प्रकारे कांदा आणि बेसन थोडंसं ओलसर आणि थोडंसं सुटसुटीत आपल्याला पीठ भिजवायचं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा बिलकुल उपयोग करायचा नाही। आणि अशा प्रकारे आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे कांदा भजीसाठी। कांदा भजी तळण्यासाठी तेल आपल्याला अगदीच कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवर मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे सुटसुटीत अशी आपल्याला तेलामध्ये कांदा भजी सोडायची आहे। कांदा भजी सोडताना भजांप्रकारे गोळे न सोडता अशा प्रकारे आपल्याला थोडीशी हाताने मोकळी मोकळी अशी कांदा भजी सोडायची आहे आणि 2 ते 3 मिनटं हाय फ्लेमवर सोनेरी रंगावर आपल्याला कांदा भजी तळून घ्यायची आहे। एक बाजू तळून झाल्यानंतर आपल्याला दुसरी बाजूसुद्धा तळून घ्यायची आहे आणि अगदीच डार्क अशी कांदा भजी न तळता थोडीशी लाईट अशी सोनेरी रंगावर कांदा भजी आपण तळून घेणार आहोत। जास्त डार्क अशी सोनेरी रंगावर कांदा भजी तळली की ती थोडीशी कडवट अशी लागते, म्हणून थोडंशा लाईट अशा सोनेरी रंगावर आपण कांदा भजी तळून घेणार आहोत। 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त कांदा भजी आपली तळून झालेली आहे। कांदा भजी तळताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। लो फ्लेमवर कांदा भजी जास्त तेल शोषून घेईल, म्हणून हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला अशा प्रकारे मोकळी मोकळी अशी कांदा भजी तळून घ्यायची आहे आणि सोनेरी रंगावर कांदा भजी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे बाकीची सगळी कांदा भजी मी तळून घेणार आहे। ते अशा प्रकारे सगळीच्या सगळी कांदा भजी तळून झालेली आहे। कुरकुरीत अशी कांदा भजीसोबत मिरची तर झालीच पाहिजे, तर अशा प्रकारे मिरच्यांना मधून काप द्यायचं आहे आणि तेलावर 1-2 सेकंदासाठी आपल्याला तळून घ्यायचं आहे। त्यानंतर चिमूटभर थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे। मस्त गाडीवरच्या कुरकुरीत अशा कांदा भजीसोबत मस्त मिरचीचाही छान आस्वाद घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली ही गाडीवरची कुरकुरीत अशी कांदा भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।